राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांच्यावर झालेल्या ईडी कारवाईत आज पुन्हा त्यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे. त्याविरोधात गोंदिया शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने गोंदिया शहरातील आंबेडकर चौकात धरणे प्रदर्शन करत सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. आमचं निवेदन आहे, ज्या प्रकारे ह्या देशामध्ये सरकार सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्याचा कट कारस्थान करून राहिला आहे आणि एकीकडे त्यांनी ज्या कामासाठी सरकारला लोकांनी निवडलं आहे ते काम ते करण्यामध्ये असक्षम राहिले आहेत आणि म्हणून देशाच्या सगळ्या राजकीय पक्षांना राजकीय नेत्यांना एक दुसरी इमर्जन्सी लावण्याचा एक प्रयत्न चालू आहे आणि नेत्यांवरती ईडी लावा, त्यांना प्रास द्या, ह्या प्रकारचा कार्यक्रम या देशामध्ये चालू आहे. आणि म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते आमची सौरभ भैया यांच्या नेतृत्वामध्ये माननीय जिल्हा साहेब यांना आम्ही निवेदन देतो आहे की तुम्ही आपल्या ह्या निवेदनामार्फत सरकारला सांगा की महाराष्ट्राची जनता इथं दिसते आहे, ते फक्त कार्यकर्ते पदाधिकारी आहेत, पण येणाऱ्या काळामध्ये जर हे थांबलं नाही तर एक मोठा आंदोलनाला पुन्हा यांना फेस द्यावं लागेल, या प्रकारचं एक निवेदन आम्ही द्यायला चाललो आहे. पण हे जे खोटावडं सरकार आहे यांच्या विरोधामध्ये जे जे नेते लोक बोलायला लागल्यात त्या लोकांना ईडीचा धमकी देऊन भ्रष्टाचार करायचं आहे, त्यांनी फक्त भाजपमध्ये या, बाहेर राहून भ्रष्टाचार करू नका. आमच्याकडे आले की वॉशिंगमधून तुम्ही एकदम क्लीन होऊन राहिले, या प्रकारचं काम आहे. म्हणजे यांनी महाराष्ट्रामध्ये भुजबळ साहेबांवर आरोप लावले, प्रफुल्ल पटेलांवरती आरोप लावले, अजित पवारांवरती आरोप लावले, ज्या ज्या नेत्यांवरती आरोप लावले ते सगळे नेते आज यांच्या पाठीशी उभे आहेत आणि यांच्याकडे आहून ते आता एकदम भ्रष्टाचार मुक्त झाले आहेत. अशा प्रकारचं हे सरकार चालणार नाही. खोके सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय. अरे खोके सरकारचं करायचं काय? खाली डोके वर पाय. तब सरकार डरती है, ईडी को आगे करती है. तब तुम सरकार डरती है, ईडी को आगे करती है. माननीय अगर निवेदन देने के बाद भी पूर्ण नहीं हुई तो रोहित दादा के पीछे हम सभी कार्यकर्ता कंधे से कंधा मिलाकर खड़े हैं और इसके बाद अगर ये मांगनी पूरी नहीं हुई हम फिर आंदोलन करेंगे, पूरी सड़कें जाम करेंगे, रस्ता रोको आंदोलन करेंगे और रोहित दादा के पीछे उनकी पूरी घड़ी है. मी पण रोहित पवार ये शब्दों के साथ पूरे एक एक कार्यकर्ता रोहित दादा पवार के साथ खड़े हैं.